नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण धानोरकर. MBC मेडिसिनबल या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपण वेगवेगळे विषय घेऊन येतो आहे, जसे नवीन सब्जेक्ट घेऊन येतो आहोत, त्याची विशेष तयारी कशी करायची किंवा डिटेल तयारी कशा प्रकारे करायची ते. आज मी विज्ञान या विषयाची संपूर्ण तयारी कशी करायची याबद्दल माहिती घेऊन आलेलो आहे. आपण विज्ञान या विषयाची कशी तयारी करायची माझ्या त्या MPSC पूर्वपरीक्षेच्या किंवा कंबाईन पूर्वपरीक्षा तयारीच्या भाग एक किंवा भाग दोनमध्ये पाहिलं असेल थोड्याफार प्रमाणामध्ये. ज्यांना विज्ञान या विषयाबद्दल विशेष माहिती पाहिजे त्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा. ज्यांना विज्ञान हा विषय सोपा जातो त्यांनी हा व्हिडिओ पाहण्यामध्ये वेळ घातला नाही तरी चालेल. तर विज्ञान जो विषय आहे तो सहसा बऱ्यापैकी BA केलेल्या त्या विद्यार्थ्यांना अवघड वाटतो, किंवा ज्याचं नॉन सायन्स बॅकग्राऊंड आहे, कॉमर्स असेल, त्यांना पण तो थोडा अवघड वाटतो. त्यामुळे काय करतात की सायन्स जो विषय आहे तो नेग्लेक्ट करतात किंवा बाजूला सोडून देतात. त्यामुळे कसं होतं की PSIS असोसिएशन पूर्वपरीक्षा असेल, MPSC पूर्वपरीक्षा असेल, फॉरेस्टची मुख्य परीक्षा किंवा एक्साइज PSI पूर्वपरीक्षा, या सगळ्या परीक्षेला सायन्स विषय आहेत खूप महत्त्वाचा आहे. 15 ते 20 प्रश्न येतात आणि तो आपली प्रिलिम आपली मेन्स डिसाइडिंग करणारा महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळं तो विषय दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यामुळे सायन्स जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे, ठीक आहे. तर या सायन्समध्ये कसं आहे की नेग्लेक्ट का करतात की काय वाचायचं माहिती नसतं किंवा कशातून वाचायचं माहिती नसतं, ठीक आहे. मग त्या कशातून वाचायचं तर कुठल्या कुठल्या टॉपिकवर जास्त फोकस करायचं माहिती नसतं. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस आणि सिलेबस बघून घ्या मित्रांनो. आता यानंतर आपण बघूया की रेफरन्स बुक काय काय वाचायचे, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, ठीक आहे. तर ओव्हरऑल प्रिलिम्सचं काय मेन्सचं काय वाचायचं मी सांगितलंच आहे तुम्हाला. स्पेसिफिकली विज्ञानासाठी काय वाचायचं, सगळ्यात पहिले की 8वी 9वी 10वी स्टेट बोर्ड तुम्हाला पाठच पाहिजे. 8वी 9वी 10वी स्टेट बोर्ड सायन्स व्यवस्थित करा, त्यातले मॅथमॅटिकल क्वेश्चन्स जे आहेत मॅथचे ते पण तुम्ही बघून घ्या 8वी 9वी 10वी स्टेट बोर्ड. दुसरा जो आहे रंजन कुळंबे सामान्य विज्ञान व तंत्रज्ञानाचा भाग आहे, भगीरथ प्रकाशनचा रंजन कुळंबे सरांचं पुस्तक आहे, त्यातला जो सामान्य विज्ञानचा जो पार्ट आहे त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि आरोग्यशास्त्र हे चारही भाग दिलेले आहेत, ते तुम्ही व्यवस्थित करा. तिसरं जे आहे भस्के सरांचं पुस्तक आहे विज्ञानचं, जे मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे, ते पण तुम्ही बघू शकता. आणि जर जे नवीन विद्यार्थी आहेत आणि ज्यांना वेळ अवेलेबल आहे, उपलब्ध आहे आणि विज्ञान अजून चांगलं करायची इच्छा आहे, त्यांनी लुशियनचं जे GKचं पुस्तक आहे त्यातला सायन्सचा जो पार्ट आहे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी अतिशय चांगल्या प्रकारे दिलेला आहे, तो तुम्ही नक्कीच वाचा. अशा प्रकारे 4 पुस्तकं वाचले, त्याच्याशिवाय विज्ञानमध्ये काही वाचायची गरज नाही, फक्त मागचे प्रश्न एकदा पाहून घ्या. हे झालं रेफरन्स बुकबद्दल. आता आपण पाहू की विज्ञान विषयाची तयारी कशी करायची. तर मित्रांनो, विज्ञान जो विषय आहे तो 4 भागात डिवाईड करता येतो, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र आणि छोटं आरोग्यशास्त्र. तर फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र, या विषयाची तयारी कशी करायची आपण बघूया. तर फिजिक्समध्ये मित्रांनो कशावर जास्त फोकस असतो, आपण पाहिलं की मागच्या भागामध्ये की साऊंड जो विषय असतो, साऊंडवर ध्वनी जो असतो त्याच्यावर फोकस असतो. म्हणजे साऊंड वेव्ज आहेत का ट्रान्सवर्ज आहेत का लॉन्जिट्युडनल वेव्ज आहेत, त्यानंतर साऊंड वेव्ज आहेत त्याचं मग टेम्परेचरचा स्पीड कमी होते का जास्त होते, किंवा साऊंड वेव्हची स्पीड कशी असते, मग साऊंड वेव्ज असतो की ध्वनी असते त्याचा इको कसा होतो, म्हणजे की प्रतिध्वनी येतो आपण बोललो त्याचा आवाज रिफ्लेक्ट होतो, तर तो किती मीटर डिस्टन्स पाहिजे. मग वटवागुळाचा प्रतिध्वनी काय असतो, किंवा साऊंड वेव्हचा जो ऑडिबल रेंज आहे ती काय असते, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी त्यांनी विचारलेल्या आहेत. त्यानंतर बऱ्यापैकी साऊंड वेव्ह जे आहेत जे आवाज घुमला मग त्या आवाज घुमलेला कशा प्रकारे कमी करायचा, किंवा सोनार नावाची पद्धत आहे त्यामध्ये साऊंड सिस्टीम कशा प्रकारे वापरली आहे, असे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे साऊंड जो टॉपिक आहे तो खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा VVIMB टॉपिक म्हणजे लाईट, वंडर्स ऑफ लाईट Part 1 आणि Part 2 हे दोन चॅप्टर तुम्ही 10वीच्या विज्ञानच्या पुस्तकातून करा. जुन्या पुस्तकामध्ये ते आहेत, नवीन पुस्तकाबद्दल आयडिया नाही, ते तुम्ही बघू शकता. तर वंडर्स ऑफ लाईटमध्ये काय फोकस करायचा, तर जे भिंग असतात भिंगाचे प्रकार कुठले कुठले असतात, म्हणजे लेन्सेस जे आहेत कॉन्वेक्स लेन्स, कॉन्क्यू लेन्स हे जे आहे ते बघून घ्या. त्यानंतर इंद्रधनुष आहे तो कशा प्रकारे तयार होतो, त्यामध्ये रिफ्लेक्शन असतं का रिफ्रॅक्शन असतं, म्हणजे परिवर्तन होतात रेज का नाही, या सगळ्या गोष्टी, की डिस्पर्शन म्हणजे काय, किंवा जे आभासी दिसते आपल्याला प्रकाश, ठीक आहे, ते बद्दल तुम्ही माहिती घ्या. त्यानंतर तारे दिसतात, ते तारे कसे दिसतात, तारेचे कशा प्रकारे चमकतात, या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्ही माहिती घ्यायला पाहिजे. नंतर आय आपला डोळा आहे, डोळ्यामध्ये कुठली लेन्स असते, त्यानंतर त्याचं नाभी अंतर कशा प्रकारे ठरवतात, फोकल लेन्स किती असते, किंवा डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन किती सेंटीमीटर डोळ्याला दिसतं, ठीक आहे. त्यानंतर एखाद्या माणसाला जवळचं दिसतं, एखाद्या माणसाला लांबचं दिसतं किंवा दिसत नाही, मग ते कशामुळे दिसत नाही, मग त्यासाठी कुठली लेन्स वापरायला पाहिजे, या सगळ्या लाईटशी रिलेटेड महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या वंडर्स ऑफ लाईट या ह्याच्यातून तुम्ही बघून घ्यायला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचे टॉपिक्स आहेत 3-4 की एनर्जी, प्रेशर, वर्क अँड टाईम वगैरे, ज्यामध्ये मुवमेंट ऑफ एनर्जी आहे त्याबद्दल प्रश्न विचारला जातो. एखाद्या वेळेस एखादा ॲप्लिकेशन ओरिएंटेड प्रश्न असतो की तुम्ही चालत्या गाडीमध्ये उभा राहिलेले आहात आणि त्या गाडीने एकदम ब्रेक दाबले तर तुम्ही काय मागे व्हाल का पुढे जाल, हे असे बेसिक कन्सेप्ट जे मुवमेंट ऑफ एनर्जी रिलेटेड आहे ते विचारले जातात. त्यानंतर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन आहेत ते तुम्ही नक्कीच बघा, ठीक आहे. त्यानंतर न्यूटन्स 3rd लॉ ऑफ मोशन जे आहे त्याचं ॲप्लिकेशन कुठं आहे, ठीक आहे. फॉर एव्हरी रिॲक्शन दर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, ते आपण अग्निबाणामध्ये वापरतो, रॉकेट सायन्समध्ये इस्रो आपापले वेगळे उपग्रह सोडतो त्याच्यात वापरतो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत
ते तुम्ही बघितलं पाहिजे, ठीक आहे. न्यूटनच्या लॉज ऑफ मोशन, मग ग्रॅव्हिटी, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, मग ते कसं कसं कमी जास्त होतं, पृथ्वीच्या इंटरनलमध्ये ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे किंवा गुरुत्वाकर्षण किती आहे, सर्वात जास्त गुरुत्वाकर्षण कुठे आहे, ध्रुवावर आहे का विषुववृत्तावर आहे, असे प्रश्न विचारून झालेले आहेत. किंवा जमिनीवर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर गुरुत्वाकर्षण किंवा ग्रॅव्हिटी आहे, हे अशा प्रश्नाबद्दल तुम्ही लक्षात ठेवा, माहिती ठेवा. त्यांना 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू किती, एकदा प्रश्न विचारला की 1 किलो कॅलरी म्हणजे किती, किंवा किती डिग्री सेल्सिअसपासून किती डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान वाढवलं ना 1 किलो कॅलरी होतं, 14.5 डिग्री सेल्सिअसपासून 15.5 डिग्री सेल्सिअसला, मग कॅलरी टू जूल कन्वर्जन काय आहे किंवा कसं केलं जातं, हे सगळे विचारले जातात प्रश्न. अजून बाकी इलेक्ट्रिसिटी रिलेटेड काही प्रश्न विचारले जातात की करंट कसा फ्लो होतो, ठीक आहे. त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक्समधले काही महत्त्वाचे पॉईंट आहेत किंवा रेझिस्टन्स इन सिरीज, रेझिस्टन्स इन पॅरलल, ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस असतात, त्या फोर्सेसबद्दल पण तुम्ही माहिती घ्या, जसं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्यानंतर मॅग्नेटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे, ठीक आहे, दोन ॲटॉमिकमधला ॲटॉमिक फोर्स आहे, या सगळ्या फोर्सबद्दल तुम्ही माहिती घ्या. त्यानंतर मग वेगळ्या प्रकारचे साइंटिस्ट ज्यामध्ये आइन्स्टाईन आहे, आइन्स्टाईनने कुठला शोध लावला, थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, हे सगळे महत्त्वाचे कन्सेप्ट. आणि सायन्समधले काही महत्त्वाचे फिजिक्समधले प्रॉब्लेम्स, त्यामध्ये गतीज ऊर्जा, स्थितीज ऊर्जावर प्रॉब्लेम विचारले जातात, किंवा ग्रॅव्हिटेशन किंवा गुरुत्वाकर्षणावर प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात, ते प्रॉब्लेम तुम्ही बघून घ्या. त्यानंतर न्यूटनचे गतिविषयक समीकरणे आहेत, त्याच्यावर विचारू. अशा प्रकारे फिजिक्समध्ये एवढंच फोकस करायचं, ह्याच्यानंतर वितरित काही फोकस करायची गरज नाही. फिजिक्सवर सहसा जास्त भर नसतो, सगळ्यात जास्त भर असतो केमिस्ट्री आणि बायोलॉजीवर आयोगाचा. तर आता सेकंड पार्ट आहे तो केमिस्ट्री पार्ट आहे. केमिस्ट्रीमध्ये 2 पार्ट आहे, फिजिकल केमिस्ट्री आणि एक ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये विचारतात की ओव्हरऑल आपलं पिरियॉडिक टेबल आहे, त्याची हिस्ट्री, पिरियॉडिक टेबल कशाप्रकारे तयार झाला, ज्यामध्ये न्यूटनचा अष्टक नियम म्हणजे काय होता, मेंडेलची आवर्ती सारणी कशी होती, म्हणजे दोघांचे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह, मग मॉडर्न पिरियॉडिक टेबल कसा आला, तो कोणी आणला, मग त्यामध्ये त्याचे वैशिष्ट्य माहिती पाहिजे तुम्हाला, त्यामध्ये किती पिरियड्स आहेत, किती हॉरिझॉन्टल रोज आहेत, त्याला कॉलम्स म्हणतात, मग त्याच्यामध्ये वैशिष्ट्य काय आहेत. आम्ही काही लहान शाळेत असताना एलिमा लक्ष ठेवतो, ते पाठवून गेला आम्हाला, स्कटिव कर्मन फेकोनी कुंजन, ज्यामध्ये स्कँडियम, टीन, फेको म्हणजे फेरस, कोबाल्ट, नी म्हणजे निकेल, कुंजन, कॉपर, झिंक, हे पाठवून गेले. तशा प्रकारे महत्त्वाचे एलिमेंट्स तुम्हाला माहितीच पाहिजे, हेवीएस्ट एलिमेंट, लाईटेस्ट एलिमेंट, किंवा ठीक आहे हॅलोजन काय, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट काय, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. त्यामुळे पिरियॉडिक टेबलबद्दल माहिती घ्या. दुसरा पार्ट आहे की ॲटॉम आपला असतो, ठीक आहे, अणू म्हणतात ते, अणूचं मग डिव्हिजन कशाप्रकारे केलं, कोणी अणू कोण फोडला, आपले महर्षी कणाद असेल, किंवा मग रदरफोर्डने कसा एक्सपेरिमेंट केला, मग जे जे थॉम्सनने त्यात अजून काय हे केला, किंवा बोहर्स ॲटॉमिक मॉडेल होतं, त्यांनी मग काय शोध लावला, हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे, ठीक आहे. ॲटममधून आपण मग प्रोटॉनमध्ये जातो, इलेक्ट्रॉनमध्ये जातो, न्यूट्रॉनमध्ये जातो, मग प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन नक्की या तिघांचा शोध कोणी लावला, ठीक आहे. इलेक्ट्रॉनचा शोध जे जे थॉम्सनने लावला तो प्रश्न विचारलेला आहे किंवा विचारून झालेला आहे, अशा प्रकारे बरेच प्रश्न विचारले जातात. किंवा प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन वेगवेगळ्या ॲटममध्ये किती असतात, मग प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन जे असतात त्याच्यानुसार वेगवेगळे एलिमेंट्स असतात, मग त्यांना टाईप्स म्हणतात, आयसोबार असतं, आयसोटोन असतं, ठीक आहे, आयसोटोप असतं. हे आयसोबार म्हणजे काय, आयसोटोन म्हणजे काय, आयसोटोन म्हणजे समस्थानिके अशा मराठीमध्ये जर म्हटलं तर असेच आहे, ते विचारले जातात. तर की ऑक्सिजनला किती आयसोटोप आहे, हा प्रश्न विचारून झालेला, किंवा हायड्रोजन किती आयसोटोप आहेत, तर आयसोटोप, आयसोबार, आयसोटोन म्हणजे काय, याबद्दल पण तुम्ही माहिती घेतली पाहिजे. त्यानंतर महत्त्वाचं की केमिकल रिॲक्शन होतात वेगवेगळ्या, त्यामध्ये आपलं एलिमेंट असतात, ज्या एलिमेंटच्या स्टेट्स असतात, जसं की स्थायू, द्रववायू, त्यामध्ये महत्त्वाच्या संकल्पना तुम्हाला माहिती पाहिजे. स्थायूचं द्रवामध्ये रूपांतर होतं त्याला काय म्हणतात, किंवा स्थायूचं डायरेक्ट वायूमध्ये रूपांतर होतं त्याला सब्लिमेशन म्हणतात, ठीक आहे. तर सब्लिमेशन कोणाकोणाचं होतं, जसं नॅप्थॅलिन किंवा डांबरगोळा किंवा कापूर, डायरेक्ट हवेत रूपांतर होतं. ह्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर फिजिकल रिॲक्शन, केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, म्हणजे भौतिक बदल म्हणजे काय आणि रासायनिक बदल म्हणजे काय, ह्यामधला फरक विचारलेला आहे एक वेळेस. फॉर एक्झाम्पल की दुधाचं दही होणं हा जो आहे तो रासायनिक क्रिया आहे, आणि जस्ट बर्फ आहे त्याचं पाण्यात रूपांतर होतं, सेम ॲटम आहे, त्याच्यातलं केमिकल कंपोजिशन सेम आहे, त्यामुळे तो एक भौतिक बदल आहे. असे काही महत्त्वाचे कन्सेप्ट विचारले जाऊ शकतात. हे आहे जनरल अप्लाइड केमिस्ट्री किंवा फिजिकल केमिस्ट्रीबद्दल. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवर जास्त फोकस केला जातो. फिजिकल केमिस्ट्रीमधला एक महत्त्वाचा भाग राहिला की मिश्रण आणि संयुग म्हणजे काय, मिक्सर म्हणजे काय, कंपाऊंड म्हणजे काय, मग त्यामध्ये फरक काय, ते डिफरन्स कसं ओळखायचा, किंवा डायरेक्ट एक्झाम्पल दिलं होतं त्यांनी की पाणी हे मिश्र आहे का संयुग आहे, किंवा खडू काय आहे एक्झॅक्टली, किंवा पावसाचं पाणी आहे नॉर्मल शुद्ध पाणी, याच्यामध्ये मग मिश्रण कुठलं, संयुग कुठलं, किंवा टेंडल इफेक्ट कशात असतो, संयुगामध्ये असतो का मिश्रणामध्ये असतो, ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी ते विचारल्या जातात. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री जे आहे, आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे की मेटल्स म्हणजे काय, नॉन मेटल्स म्हणजे धातू आणि अधातू, यामधला फरक माहिती पाहिजे. त्यानंतर केमिकल रिॲक्शनमध्ये ॲसिड म्हणजे काय, बेस म्हणजे आम्ल आणि आम्लारी कसं लक्षात ठेवायचं, तर मी लक्षात ठेवलं की ABR, ठीक आहे, ॲसिड बेसमध्ये जे लिटमस रेड होतो, ब्ल्यू होतो, ठीक आहे, ABR आंबेडकर असलं शेड्यूल, ABR म्हणजे आंबेडकर. तर A फॉर ॲसिड, B फॉर ब्ल्यू लिटमस, R फॉर रेड, ॲसिडमध्ये टाकलं की ब्ल्यू लिटमस रेड होतो, ठीक आहे, हे
हे असं तुम्ही डिस्कस करून लक्षात ठेवू शकता, हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये महत्त्वाचं आहे की धातुके वेगवेगळे असतात, ज्यामध्ये धातू कशापासून आपल्याला मिळतात ते तुम्हाला माहिती पाहिजे. जसं की आयर्न जे आहे ते मॅग्नेटाईट, हेमेटाईट, लिमोनाईट, शिडराईट याच्यापासून मिळतात. मी तुम्हाला मागे सांगितलेलं ट्रिक्स की महाराष्ट्र लोकसभा MHLS, MH स्टँड फॉर महाराष्ट्र, LS स्टँड फॉर लोकसभा. तर महाराष्ट्र लोकसभा हे जे आहे ते आयर्नचे आहेत की त्याचे धातुरूपे आहेत किंवा त्याचे जे धातुके आहेत ज्याच्यामधून आपल्याला लोखंड मिळतं. मग सगळ्यात जास्त लोखंड कशात असतं तर M म्हणजे मॅग्नेटाईटमध्ये असतं, H दोन नंबरला महाराष्ट्रामधलं लिमोनाईट, तिसरं L आणि चौथे S शिडराईट. अशा प्रकारे मॅग्नेटाईट, हेमेटाईट, लिमोनाईट, शिडराईट, MH लोकसभा हे लक्षात ठेवायच्या ट्रिक्स आहेत. त्यामुळे लोखंडाबद्दल तसे बाकीचे ओर्स आहेत वेगवेगळ्या धातूच्या ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर की पारा कशात सापडतो वगैरे, ठीक आहे. मग हे लोखंड आहे, मग ह्याला लोखंडापासून वेगवेगळे तयार धातू तयार करतो आपण किंवा वेगवेगळे पोला तयार करतो. त्यामध्ये स्टेनलेस स्टील कशापासून बनतं हा प्रश्न विचारलेला आहे, ज्यामध्ये आक करणी असं लक्षात ठेवू शकता, ज्यामध्ये आ म्हणजे आयर्न, क म्हणजे कार्बन, सी कर म्हणजे क्रोमियम आणि नी म्हणजे निकेल, असं लक्षात ठेवलं मी. आक करणी तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. स्टेनलेस स्टील आहे किंवा मग ब्रॉन्झ म्हणजे काय, कॉपरबद्दल मग ब्रॉन्झ आणि ब्रास. तर ब्रॉन्झ जे आहे ज्यामध्ये झिंक आहे त्यामध्ये झिंक नाही आहे, कॉपर प्लस टिन आहे, आणि ब्रासमध्ये झिंक आहे, कॉपर प्लस झिंक आहे ब्रास. हे विचारलं त्यांनी, पितळ आणि जस्टमधला फरक काय, अशा गोष्टी त्यांनी विचारल्या आहेत, ते तुम्ही एकदा बघून घ्यायला पाहिजे. त्यानंतर फॉस्फर, सल्फर ह्या गोष्टीबद्दल विचारलं किंवा बंदुकीची दारी, दारू तयार करताना काय वापरतात किंवा बंदुकीच्या दारीमध्ये कुठले कुठले घटक असतात, ठीक आहे. झिंक फॉस्फाईड कशाचे वापरतात, मग पांढरा आणि पिवळा फॉस्फरसमध्ये फरक आहे, अशा गोष्टी पण विचारलेल्या आहेत. त्यामुळे ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा भाग खूप चांगल्या प्रकारे करा, त्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान बाय रंजन कोळंबे सर, सामान्य विज्ञान त्यातला पार्ट तुम्ही चांगल्या प्रकारे करा. नंतर काही मूलद्रव्य किंवा संयुग असतात त्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे, एलिमेंट्स ज्यामध्ये सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, त्यांचे जे केमिकल फॉर्म्युला आहे Na2CO3 सोडियम कार्बोनेट्स आहे, मग धुण्याचा सोडा कुठला, खाण्याचा सोडा कुठला, हे प्रश्न विचारले गेलेले आहेत, ठीक आहे. त्यानंतर ब्ल्यू विट्रियल काय असतो, ग्रीन विट्रियल काय असतो, मोरचूद आहे, ठीक आहे. मग ते बोडो मिक्सर कशापासून बनवतात, ते कशामध्ये वापरतात, हे पण त्यांनी विचारून झालेलं आहे. त्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यामध्ये कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये कुठलं ॲसिड असतं, जसं की मुंगीमध्ये कुठलं ॲसिड असतं, ठीक आहे. त्यानंतर लिंबू आहे त्याच्यामध्ये कुठलं ॲसिड असतं, जसं मुंगीमध्ये फॉर्मिक ॲसिड असतं, असं जोड्या लावा त्यांनी विचारलं आहे. त्यामुळे महत्त्वाचे ॲसिड्स कशा कशामध्ये कुठले ॲसिड असतात हे पण तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री महत्त्वाचा दुसरा पार्ट की इथिल अल्कोहोल काय आहे किंवा मिथिल अल्कोहोल काय आहे किंवा इथेनॉल आहे, ठीक आहे. मिथिल अल्कोहोल वुड अल्कोहोल का म्हणतात हे पण माहिती पाहिजे. नंतर पॉलिस्टर आहे किंवा पॉलिथिन म्हणजे काय, रेयॉन म्हणजे काय, पॉलिस्टर कसं तयार करतात, किंवा आपला जो काच आहे, काच तयार करण्याची केमिकल प्रोसेस काय आहे, मग काचला रंग दिला जातो तो रंग कसा बदलतो, कुठली काच कशासाठी वापरतात, हे पण ॲप्लिकेशन ओरिएंटेड प्रश्न पण त्यांनी विचारलेले आहेत. अशा प्रकारे ओव्हरऑल केमिस्ट्रीबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे, ज्यामध्ये नायट्रोजन आहे, नायट्रोजनचं फॉर्मेशन कसं होतं, नायट्रोजनचा वापर कसा होता. एक वेळेस विचारलं होतं की चिप्सचं जो पॅकेट असतं त्या चिप्सच्या पॅकेटमध्ये कुठला गॅस असतो, हे पण त्यांचं विचारून झालेलं आहे. तर हे झालं केमिस्ट्रीबद्दल. तिसरा जो पार्ट आहे ते आहे जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी. बायोलॉजी अतिशय महत्त्वाचा भाग आहे, MPSCचा आवडता भाग आहे. त्यासाठी 8वी 9वी 10वी शेड बोर्डमधला जो बायोलॉजीचा भाग आहे तो पाठच करा, ज्यामध्ये महत्त्वाचे ऑर्गन्स आहेत. हृदय आहे समजा, हृदयामध्ये किती कप्पे असतात, मग आलिंद काय काम करतं, शुद्धरक्त कुठून येतं, ठीक आहे. हृदयाचं वर्किंग कशा प्रकारे होतं, मग हृदय किती ठोके देतं, एसी नोडचं काय काम आहे. त्यानंतर हृदयापासून जे हृदयाचं वजन असतं ते किती असतं हृदयाचं वजन, असे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर फुफ्फूस आहे, लंग्स, लंग्समध्ये कशाप्रकारे हवा येते, हवा कशी बाहेर फेकली जाते, मग किती कॅपॅसिटी असते लंग्सची, ठीक आहे. लंग्समधले जे बारीक पार्टिकल्स असतात त्यांचं नाव काय आहे, हे प्रश्न. त्यानंतर किडनीवर तर हमकाच प्रश्न येतो. किडनीमध्ये एकदा विचारलं होतं की किडनीमधून किती रक्त फ्लो होतं, एकदा विचारलं की किडनीवर कुठली ग्रंथी असते, ॲड्रेनल नावाची ग्लँड असते किडनीवर. मग एकदा विचारलं होतं की राईट किडनी खाली आहे का लेफ्ट किडनी खाली आहे. तर किडनीबद्दल चांगल्या प्रकारे माहिती घ्या, किडनीचं वजन किती आहे, किडनीमध्ये मग फिल्ट्रेशन कशाप्रकारे होतं, मग त्याचा टाईप्स कसला आहे. तर किडनीमध्ये 52 कॅप्सुल असतात, नेफ्रॉन्स असतात, मग या सगळ्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. त्यामुळे किडनी, हृदय, मेंदू आणि लंग्स हे सगळे महत्त्वाचे ऑर्गन चांगल्या प्रकारे करा. त्यानंतर आपलं डायजेशन सिस्टीम आहे, त्यामध्ये अन्न घेतलं आपण तोंडामध्ये, मग तोंडामध्ये अन्न टाकल्यानंतर मग त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे लाळ कुठून सिक्रेट होते, मग लाळामुळे काय होतं, सलावामुळे काय होतं, मग पुढे अन्न एलिमेंटरी कॅनलमधून खाली जातं, मग स्टमकमध्ये कुठले हे असतात ग्रंथी, मग लिव्हरचं काय काम आहे, आपलं यकृत असतं, मग ते बाइल ज्यूस सिक्रेट करतं, मग बाइल ज्यूसमध्ये कुठले कुठले प्रोटीन हायब्रिड वगैरे असतात का, मग ते काय काम करतात, मग छोटी आतडे मोठी आतड्याचं काय काम, म्हणजे पचन कशा प्रकारे होतं याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर डायलिसिस म्हणजे काय किडनीचं, हे पण तुम्ही बघून घेतलं पाहिजे. त्यानंतर आपलं काय ओव्हरऑल आपलं जे सेल असते, पेशीमध्ये काय काय असतं, पेशीमध्ये जे वेगवेगळे ऑर्गन्स असतात त्याचं कशाप्रकारे काम असतं, पेशीमध्ये लायझोम असतात, पेशीमध्ये हरिद्रव असतात,
जे प्लांट पेशीमध्ये असतात, मग पेशींपासून टिश्यू कशा प्रकारे तयार होते, मग पेशीमधले प्रकार वेगळे आहेत, मग टिश्यूमधले वेगळे प्रकार आहेत त्याबद्दल माहिती पाहिजे, कुठली टिश्यू कुठं आढळते हे पण तुम्हाला माहिती पाहिजे, ज्यामध्ये मेरिस्मॅटिक टिश्यू आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या ते कुठं असतात, प्लांटमध्ये कुठल्या टिश्यू असतात, ॲनिमलमध्ये कुठल्या टिश्यू, टिश्यू म्हणजे ऊती, ऊती कुठल्या असतात, पेशी ऊती, मग त्यापासून मग ऑर्गन्स, मग त्याचं मग इव्होल्युशन, ओव्हरऑल वनस्पती आणि प्राण्यांचं वर्गीकरण ह्याच्याबद्दल माहिती पाहिजे म्हणजे पाहिजे, ज्यामध्ये बायनॉमियल नॉमन क्लेचरबद्दल कार्ल लायनसबद्दल आणि हमकास प्रश्न विचारतो की बायनॉमियल नॉमन क्लेचरचा शोध कोणी लावला, त्यानंतर आर एच विटेकर आहे, फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन सिस्टमचा शोध आर एच विटेकर लावला, ते पण तुम्हाला माहिती पाहिजे, मग प्लांटचं क्लासिफिकेशन मग ब्रायोफायटा व टेरिडोफायटा ह्याबद्दल माहिती, नंतर ॲनिमलचं क्लासिफिकेशन त्यामध्ये पिपायशेस जे आहेत किंवा जे हे